नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे की उन्हातून आल्यानंतर आलेल्या व्यक्तीला आपण गुळ पाणी देतो, गुळाचा खडा आणि त्याच्या जोडीला माठातलं थंडगार पाणी. तर हे देण्यामागे काय उद्देश आहे ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. यातल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे आपल्या थकलेल्या ज्या पेशी असतात त्या एकदम रिलॅक्स होतात आणि आपल्याला जो थकवा आलेला असतो तो त्यामुळे दूर होतो. गुळामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियमच्या जोडीला इतर सुद्धा तत्व भरपूर प्रमाणामध्ये आहे, ज्याचा आपल्याला एनर्जीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो आणि म्हणून आपल्या रोजच्या वापरामध्ये थोडा तरी गुळ हा निश्चित असावा. गुळामध्ये कफ पातळ करण्याचा सुद्धा अतिशय चांगला गुणधर्म आहे. गुळाचं पाणी करून घेणं हे सुद्धा अतिशय आपल्यासाठी श्रेयस्कर ठरू शकतं. ज्यांना गुळ चावून खायला आवडत नाही किंवा ज्यांना दातांचा काही त्रास होत असेल तर अशांनी गुळाचं पाणी करून ते 2-3 घोट पिणं आणि त्यानंतर साध्या पाण्याने चोळा भरणं हे जास्ती महत्वाचं आहे. गुळ घेताना विकत घेताना ही एक महत्वाची काळजी आपण घ्यावी की गुळ हा साधारणपणे ब्राऊन रंगाचा असावा, डार्क रंगाचा असावा. तो जितका डार्क असेल तितके त्यामध्ये औषधी गुणधर्म हे चांगले असतात. त्यामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज या नावाची जी साखर असते ती भरपूर प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच जेव्हा गुळ पांढरा होतो त्यावेळेला मात्र त्याच्यावर थोड्या प्रमाणामध्ये केमिकल्स वापरले जातात. जेव्हा औषधासाठी आपल्याला गुळ हवा असेल त्यावेळेला पांढरा स्वच्छ किंवा पिवळट गुळ न घेता आपण तांबड्या रंगाचा किंवा ब्राऊन रंगाचा गुळ मात्र जरूर वापरावा आणि गुळाचे आपल्या शरीराला फायदे करून घ्यावे. नमस्कार.